नमस्कार, मी सोमवती सोमवती किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला आंब्याचा पन्हा कसा बनवायचा ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, मी 3 आंबे घेतली, छान आंबे आहेत, हे शेतातलेच आहेत आमचे आंबे. 1 वाटी साखर, साखर ही तुमच्या गोडीनुसार टाका. तुम्हाला खूप पन्हा गोड वाट पाहिजे आहे तर तुम्ही 2 वाट्या साखर टाकू शकता, आणि तुम्हाला मध्यम प्रकारचा पाहिजे आहे तर 1 वाटी टाकू शकता. हे जिऱ्याची पूड आहे, मी मिक्सरला पेस्ट केली. आणि मीठ, तुम्ही चवीनुसार मीठ घेऊ शकता. सर्वात प्रथम आपण आंबे हे शिलून घेऊ. चला तर मग, चला हे अशा प्रकारे आंबे पूर्ण सोलून घ्यायचे. याच्यावरचं हे अशा प्रकारे आंबे सोलून घ्यायचे, कारण की ह्या आंब्याच्या सालपटामधला जो उघडपणा असतो तो आंब्याच्या गरम केल्यानंतर किंवा उकडल्यानंतर तो जात नाही आंब्या पण्यामध्ये, आणि तो पण्या व्यवस्थित वाटतो. मग आंबे उकडायला मांडायचे, 7-8 मिनिट उकडत ठेवायचे. चला हे आंबे डुबेतपर्यंत पाणी घालायचे, व्यवस्थित मग ते उकडले जातात. 7-8 मिनिट आपण मांडून घेऊ यांना फुल गॅसवर, मग कमी करून घ्यायचं थोड्या वेळाने. मी फुल गॅसवर बिलकुल 7-8 मिनिटांमध्येच हे झालं. मला वाटलं होतं का 7 मिनिटांमध्ये पूर्ण उकळणार, पण जास्त लागले, 8 मिनिट लागले. ते फुल गॅसवर ठेवली मी, मीडियम गॅसवर नाही ठेवली. चला हा पाणी काढून घेऊ. चला हे झाले का म्हणून आपल्याला बघायसाठी थोडं सुरी घालून घ्यायची. हे बघा, चाकू घातलं, छान फ्रेश येत आहे, छान झाले पण आहे. चला याचं पाणी हा पूर्ण काढून घेऊ गरमवालं. चला आपण पूर्ण गरम पाणी काढून घेतलं. मी हा माठात थंड पाणी घातलं, थोडं थंडे होतील कारण की हाताला चटके लागून ते साफ करण्यापेक्षा घर याचं. चला आता छान थंड झाल्यानंतर आपण हे पूर्ण घर काढून घेऊ, आणि ती आतमधली घुई असतो ती फेकून द्यायची, कारण त्याच्यामधला तो उघडपणा पण्यामध्ये यायला नको. थोडा वेळ ठेवून देऊ आपण थंड व्हायला. चला हे थंडे झाले, थोडा चम्मचनं आपण याचा पूर्ण घर काढून घेऊ. बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचे, आणि मिक्सरला माझ्यात पेस्ट करू छान पद्धतीत. गरमच आहेत थोडे. चला अशा पद्धतीमध्ये घर काढायचं आणि मिक्सरला पेस्ट करायचं थोडं, बिलकुल 1 राऊंडमध्ये. मिक्सरचा 1-2 राऊंड मारून घ्यायचं, आणि पाणी घालायचं नाही घर करता, नंतर पाणी घालायचं थोडं. अशा पद्धतीमध्ये घर झाल्यानंतर आपण थोडा पाणी घालायचं. आता पुन्हा फिरवायचं पाणी घालून झाल्यानंतर. बिना मिक्सरना पण करू शकता तुम्ही, पण याच्यामध्ये थोडेसे असे कण राहतात बिना मिक्सरनं केल्यानंतर. आणि मिक्सरला केल्यानंतर एक फायदा होतो, पूर्ण पेस्ट होतो. हे ज्या गुया आहेत ह्या काढून घ्यायच्या, आणि हे पाणी पूर्ण पेस्ट करून घेऊ थोडा. बघा खूप घट्ट आहे, पन्हा म्हणल्यानंतर खूप पातळ पाहिजे आणि छान वाटतो. आणि तुम्ही हा पातळ आणि घट्ट हा तुमच्यानुसार ठेवू शकता. तुम्हाला वाटलं तर खूप पातळ बनवू शकता किंवा घट्ट ठेवू शकता, तर मी एवढं घट्ट ठेवलं. त्याच्या काय थोडं अजून 1 ग्लास मी पाणी टाकत आहे. साखर घालून घेऊ. साखर पण तुमच्या आवडीनुसार करा. बघा चवीनुसार मीठ आणि ही जिऱ्याची पूड. छान उन्हाळा आहे. घोडून घ्यायचं. यामध्ये तुम्ही पीठी साखर पण घालू शकता, आणि तुम्हाला फ्रीजमध्ये पाहिजे तर फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवू शकता, किंवा बाहेरचं पाहिजे तर बाहेरून घेऊ शकता. चला आता पूर्ण झालं नाही, मिक्स झालेलं आहे माझं. थोडं आईस गोळ टाकून घेऊ आपण, आणि याच्यामध्ये चला आपला थंडगार असा पन्हा झालेला आहे. खूप छान पद्धतीने टेस्ट पण झालेली आहे जिऱ्यामुळे. आपल्या उन्हाळ्यामध्ये जिरा आवश्यक आहे शरीरासाठी, आणि आंबा पण आवश्यक आहे.
वीडियो आवडेस लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा, अशाच नवीन नवीन रेसिपी पुन्हा पुन्हा आपण मिळत राहू. थँक्यू, धन्यवाद.